गायब होणार, ताबडतोब त्यांचा पासपोर्ट जप्त करण्याची कारवाई केली पाहिजे. सगळ्या एअरपोर्टवर इंटिमेट केलं पाहिजे. मागच्या सरकारने अशाच प्रकारे प्रवीण कलमे विरोधात गुन्हा दाखल झाला होता, पण त्यावेळी ठाकरे सरकारने त्यांना थांबवलं नव्हतं. आज 8 महिने झाले तो फरार आहे फॉरेनमध्ये. किशोरी पेडणेकरांच्या विरोधात परत मी 15 दिवसापूर्वी SRA प्राधिकरणात जाऊन जे त्यांनी बेनामी गाळे कब्जात घेतले होते त्यासंबंधी कारवाईची मागणी केलेली आहे. या आठवड्यात मी त्याचा परत पाठपुरावा करणार. किशोरी पेडणेकरनी वरळी येथील गोमाता जनता सहकारी संस्था SRA प्रकल्पात 1/2 डझन गाळे बेनामी ताब्यात घेतले होते आहे. त्याच्यावर पण चौकशी आणि कारवाई व्हायला हवी. सर, सुजित पाटकर यांच्या संदर्भात तुम्ही तक्रार नोंदवलेली होती, गुन्हा नोंदवलेला होता आझाद मैदान पोलीस स्थानकामध्ये. त्याच्या पुढे काही ह्या प्रकरणामध्ये झालं आहे का? ED त्या संदर्भात काही भूमिका घेणार आहे का? काय मुंबईचे पोलीस आयुक्त थोडे जास्त व्यस्त दिसत आहे, कारण की मुंबई पोलिसांनी हा गुन्हा 38 कोटीचा सिद्ध झाला आहे. मुंबई पोलिसांना महापालिकांनी रिपोर्ट सबमिट केला, त्यात लिहिलं आहे की सुजित पाटकरनी बनावटी कागदपत्राद्वारा कॉन्ट्रॅक्ट मिळवला होता. आता FIR झाली आहे, अजूनपर्यंत ह्या गुन्ह्याची चौकशी सुरू झालेली नाही. आणि हा गुन्हा आर्थिक गुन्हे विभाग इकॉनॉमिक ऑफेन्सिंगला ट्रान्सफर केला पाहिजे. मुंबई पोलीस आयुक्तांनी याकडे लक्ष द्यावं अशी विनंती करतो. आणि मला भीती आहे, नॉन बेलेबल गुन्हा आहे. सुजित पाटकर पळून जाणार, गायब होणार, ताबडतोब त्यांचा पासपोर्ट जप्त करण्याची कारवाई केली पाहिजे. सगळ्या एअरपोर्टवर इंटिमेट केलं पाहिजे. मागच्या सरकारने अशाच प्रकारे प्रवीण कलमे विरोधात गुन्हा दाखल झाला होता, पण त्यावेळी ठाकरे सरकारने त्यांना थांबवलं नव्हतं. आज 8 महिने झाले तो फरार आहे फॉरेनमध्ये. तशा पद्धतीने सुजित पाटकर तो होऊ नये याची दखल मुंबई पोलिसांनी घ्यायची आहे. मुंबईमधल्या अनधिकृत बांधकामासंदर्भात तुम्ही भूमिका मांडणार आहात, काय ती भूमिका? नोएडाचे अनधिकृत ट्विन टॉवर तुटले मी स्वागत करीत आहे, पण मुंबईतल्या आता शेकडो ज्या अनधिकृत टॉवर्स आहेत किंवा अनधिकृत मजले आहेत त्याचं काय? मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवलं आहे आणि त्यांना प्रश्न विचारला आहे की मुंबईत असे शेकडो टावर याला अजूनपर्यंत OC मिळाली नाही. 5-5, 10-10 वर्ष मध्यमवर्गीय राहायला गेले. मुंबईत असे अनेक टावर्स आहेत की ज्याचे वरचे 2 मधले 4 मधले 5 मधले बिल्डर्सनी अनधिकृत चढवले आहेत, अजूनपर्यंत वापर परवाना ऑक्युपेशन सर्टिफिकेट मिळालेलं नाही. हजारो माझ्या माहितीप्रमाणे 25,000 अधिक फ्लॅट धारक OC नाही म्हणून टेन्शन मध्ये आहेत. त्या बिल्डर आणि ते महापालिकेचे भ्रष्ट अधिकारी यांचं स्पेशल ऑडिट करावं अशी माझी मागणी आहे. मुंबई